विपक्ष नेता विजय वडेट्टीवार द्वारा आज पत्रकारों से संवाद साधा है। इस दौरान ओबीसी महासंघ बड़ा आंदोलन करने जा रहा है। इस मुद्दे पर अपनी प्रतिक्रिया साझा करते हुए बोले कि मराठा आरक्षण की मांग मराठा समुदाय से हो रही है, उनकी मांग जायज है, उन्हें आरक्षण दिया जाए, लेकिन ओबीसी कोटे से यह आरक्षण दिया गया तो महाराष्ट्र का ओबीसी समाज शांत नहीं बैठेगा, ऐसा इशारा वडेट्टीवार ने सरकार को दिया है। पण कुपन कुठलंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की नाही ही माहिती म्हणजे ओपन दिलेलं नाही, काय गुप्तमध्ये काय समझोता केला असेल तर तो त्यांना माहिती आहे, पण आमची एवढीच भूमिका आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत। आम्हीच काय ओबीसी महासंघच काय महाराष्ट्रातलं ओबीसी सगळ्या रस्त्यावर येईल आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू, कुणावर अन्याय होत असेल तर ते कसं सहन केलं जाणार आहे। धनंजय पाटलांची मागणी वाजवी आहे, ती त्यांची पूर्ण करा, त्यांना आरक्षण द्या मराठा समाजांना, पण ओबीसीचं वाटायचं काढून किंवा ओबीसीमध्ये घालमेल करून काही केला तर खबरदार या सरकारला आम्ही सोडणार नाही। आणि आम्ही तर मी तर ओबीसीचा कार्यकर्ताच आहे, मला खरं तर माझी जबाबदारी आहे ती, आणि मला जिथे जिथे ओबीसी आहे तिथे तिथे जाण्यासाठी मला कोणीच ओळखू शकत नाही। त्या आम्ही पत्र दिलेलं आहे, आम्ही वेळ मागतो मुख्यमंत्र्यांची ओबीसीच्या विविध संघटनांची बैठक लावण्याची काम चालत पाहिजे निश्चित आमचं आम्ही ठरवलं आणि महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटनांना घेऊन जाणार आहोत। राहिला विषय तुम्ही म्हणाला की काय ठरलं आहे आणि काय माहिती, तर माहिती अद्याप नाही, पण गुपचूप गुपचूप काय ठरलं असेल तर मात्र ती माहिती अजूनही उद्या पुढे येईल, जे आर करावं लागेल, कुठलाही निर्णय घेतला त्याचा तो जे आर पुढे आल्यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी जनता ठरवेल की कोण आमच्याशी धोका करतो आहे, धोकाकडे कोण करतो आहे, आम्हाला कोण फसवत आहे, त्याचा बंदोबस्त ओबीसी समाज करणार आहेत। ते अँकर आहेत, ते भाजपचे अँकर आहेत, म्हणून आम्ही बहिष्कार टाकणार। ते काही चॅनलचे अँकर नाही आहे, भाजपने विकत घेतलेले अँकर होते, भाजपने खरेदी केलेले आहे, त्यांचा नाव नामोल्लेख नेहमी दलाल म्हणून सोशल मीडियावर होतो। मी स्पष्टपणे सांगतो अशांच्या पुढे काय जायचं, कुठलीही चर्चा ही फेअर झाली पाहिजे, पण त्यामध्ये ते त्यांनी आगलावायचे धंदे जर ही मंडळी करत असेल अशा अँकरच्या पुढे कशाला जाऊ। हा निर्णय आमच्या इंडियाने घेतलेला आहे, आम्ही काही चॅनलवर बहिष्कार टाकलेला नाही, त्या अँकरवर बहिष्कार टाकलेला आहे, म्हणून चॅनलची गळबीचीचा विषय नाही, चॅनलने अशा नालायक अँकरला बदलावा तोच विषय आहे। आता विविध भागामध्ये इंडियाच्या बैठकाचा धडाका सुरू होणार आहे आणि जागा वाटपाचाही चर्चा सुरू होती आहे, कदाचित भोपाळनंतर नागपूरमध्ये सुद्धा जागा वाटपासाठी सुद्धा एकत्र येऊ शकतात आणि ती चर्चा आता सुरू झाल्या आहेत, तो कार्यक्रम सुरू झाला आणि लवकरात लवकर जागा वाटपांचा प्रश्न सुटावा आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या उमेदवाराला इंडियाच्या कामाला सुरुवात करता यावी अशी भूमिका इंडियाच्या आमच्या सगळ्या घटक पक्षाची आहे आणि त्या दृष्टीतून नागपुरातली बैठक होण्याचे संकेत आम्हाला मिळाले।